अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। मकर संक्रांति पर जूईनगर में पतंग महोत्सव और हल्दी कुमकुम कार्यक्रम, नगर सेविका रूपाली निशांत भगत का आयोजन। अवसर पर रविवार को भाजपा नेता दशरथ भगत के नेतृत्व में युवा नेता निशांत भगत और नगर सेविका रूपाली भगत ने पुरुषों और बच्चों के लिए पतंग महोत्सव और महिलाओं के लिए हल्दी कुमकुम कार्यक्रम का आयोजन किया, जिसमें जूई नगर के सैकड़ों नागरिकों ने हिस्सा लिया। यहां मनोरंजन के लिए होम मिनिस्टर स्पर्धा और लकी ड्रॉ आयोजित की गई, जहां महिलाओं और बच्चों को उपहार बांटे गए। पतंग महोत्सव का लाभ उठा रहे बच्चों और ज्येष्ठ नागरिकों के प्रति खुशी जाहिर करते हुए युवा नेता निशांत भगत ने इसे जनसेवी कार्य बताया और नवी मुंबई के नागरिकों को मकर संक्रांति की शुभकामनाएं प्रदान की। जुई नगर मध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी वार्ड क्रमांक 78 च्या नगर सेविका रूपाली भगत यांच्या माध्यमातून पतंग महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता। आपण बघत असाल की लहान मुलं त्यासोबतच सीनियर सिटीजन यांच्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उत्साह दिसत आहे आणि पतंग महोत्सवाला एवढा मोठा प्रतिसाद बघता दरवर्षी हा पतंग महोत्सव करण्याच्या काही सूचना या ठिकाणी काही या तरुण मुलांनी मला केलेली आहे की ह्याच लहान मुलांच्या माध्यमातून आम्हीही या ठिकाणी या मैदानावर येऊन ज्येष्ठ नागरिकांसोबतही आम्ही येऊन या ठिकाणी पतंग महोत्सवाचा आनंद घेत आहोत। तर दरवर्षी हा कार्यक्रम करण्याच्या सूचना आम्हाला या ठिकाणी आलेल्या आहेत। त्यासोबतच मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून ह्या मकर संक्रांतीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं हे पतंग महोत्सव आपण या ठिकाणी आयोजित करत असतो, परंतु रविवारचा दिवस निवडून आम्ही या ठिकाणी हा महोत्सव भरवत असताना मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व नवी मुंबईच्या जनतेला मकर संक्रांतीच्याही शुभेच्छा देतो आणि त्यासोबतच पतंग महोत्सवाला मिळालेला हा प्रतिसाद बघता दरवर्षी मोठ्या प्रमाणात पतंग महोत्सव साजरी करणार असं या ठिकाणी मी जुईनगरच्या सर्व रहिवाशांना आश्वासन देतो। आणि ह्या आपण ज्या मैदानावर आपण उभे आहात त्या ठिकाणी दरवर्षी या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा भरवल्या जातात, तर त्या मैदानावर आज लहान मुलांसहित ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण ह्या मैदानाचा लाभ घेताना या ठिकाणी मला दिसत आहेत, त्याचा आनंद मला खऱ्या अर्थाने या ठिकाणी होत आहे। बता दें की इस कार्यक्रम में नगर सेविका वैजयंती भगत समेत सैकड़ों महिलाएं उपस्थित रहीं।
इस अवसर पर महिलाओं के लिए हल्दी कुमकुम कार्यक्रम पर मिले प्यार और आशीर्वाद के लिए नगर सेविका रूपाली भगत ने सभी महिलाओं का आभार जताया। आज प्रभाग क्रमांक 78 चा हळदी कुंकू समारंभ प्रसंगी मोठ्या आम्ही महिलांसाठी विविध प्रकारचे गेम तसेच लक्की ड्रॉ तसेच महिलांसाठी पैठणीचा प्रोग्राम होम मिनिस्टरचा प्रोग्राम ठेवलेला होता। त्याचप्रमाणे हळदी कुंकूचा या महोत्सवाच्या दिवशी आपण स्वर्गीय दिबा पाटील मैदानात पुरुषांसाठी पतंग महोत्सव देखील ठेवलेला होता आणि हा पतंग महोत्सवाचा हा पहिला वर्ष असून देखील त्याला फार मोठ्या संख्येने पुरुषांनी प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी त्या पुरुषांचे फार मनापासून आभार व्यक्त करते। आणि इथे हळदी कुंकवाला देखील महिलांनी फार मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया।